कोकणातील आणि मुंबईतील पदाधिकारी बांधवांनो आणि भगिनींनो मी तुम्हाला मी आज इथे काही लंबचवढं भाषण करायला आलेलो नाही मी तुम्हाला फक्त काहीतरी माहिती देण्यासाठी म्हणून आलो खरं तर परवा दिवशी सोळा तारखेला आपला हा मेळावा ठरलेला होता माझे पत्रकार बांधव पण आले खूप ठिकाण मला परत ठिकाणी मला सांगितलं की आम्हाला परवानगी आहे की नाही परवानगी आहे की नाही तो डबा असतो नाही का माझा खाऊ मला द्या पण आज काय फारसं काय खाऊ लागणार नाही असं वाट दिसते मला आज आपण हा हा सोळा तारखेला कार्यक्रम आपला मेळावा बैठक ठरली होती तर नेमका त्यावेळेला मला जरा थोडस ताप आल्यासारखं वाटत होतं आणि खोकला आणि सर्दी पण सुरू होती बोलणं पण शक्य नव्हतं मला त्यावेळेला आणि खोकल्यामुळे बोलता येत नाही म्हटल्यानंतर मी येऊन करायचं काय आणि मग आमच्या त्या महेश मांजरेकरांचं पण एक नाटकाचा शंभर प्रयोग होता मला तिथेही नाही जाता आलं घरात झोपून होतो त्याच्यामुळे मला सोळा तारखे नाही म्हणून मी पुढची वाटलं लगेच पण एक अठरा तारखेला मेळावा घेऊन टाकू विषय जरा महत्वाचा आहे आणि वेळ फार नसल्यामुळे आजची इथे बैठक बोलावली आजचा विषय आहे आपल्याला येणाऱ्या पुढल्या वर्षी येणाऱ्या मुंबईच्या आणि कोकणाच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या संदर्भातला शिक्षक मतदारसंघ पण आहे का शिक्षक पण आहे शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाच्या भारत काय इंडिया काय हिंदुस्थान काय एकमेव देश असेल जगातला की जिकडे या प्रकारची लोकशाही चालते पदवीधर मतदार म्हणजे मला मला आता आत्ताच आठवत पण मला प्रमोद नवलकरांनी एकदा फॉर्म दाखवला त्याचा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा जिथे पदवीधर येऊन मतदान करतात त्याच्या फॉर्मवरती लिहिलेलं होतं खाली सही अथवा अंगठा म्हणजे उमेदवार पदवीधर असलाच पाहिजे असं काही अट नाही आहे पण मतदार हा पदवीधर असला पाहिजे ही त्याची अट आहे याला म्हणतात लोकशाही शिक्षक मतदारसंघामध्ये देखील तो शिक्षक असलाच पाहिजे असं काही नाही आहे पण जे मतदान करतात ते शिक्षक असले पाहिजेत आताची मला पद्धत माहीत नाही मला त्या फॉर्मवर अजून तसंच आहे घ्या याला म्हणतात लोकशाही तर या लोकशाहीमधली ही, ही पदवीधर मतदारसंघाची आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे त्याचे जे पदवीधरांकडनं शिक्षकांकडनं जे फॉर्म भरून घ्यायचे आहेत आपले पक्षाचे त्याची मुदत मला असं वाटतं डिसेंबरपर्यंत आहे बरोबर ना रे दूर दप्टे, दूर दप्टे, दूर दप्टे, दूर ते तुम्हाला सांगतील तर त्या अनुषंगाने आपल्याला त्या काळात हे सगळे फॉर्म्स भरून घ्यायचे आहेत प्रत्येक शाखाध्यक्षाने प्रत्येक उपशाखाध्यक्षाने माझ्या प्रत्येक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी किती किती फॉर्म्स भरून घ्यायचे आहेत कोणाकोणाकडनं फक्त महत्वाचं म्हणजे ते पदवीधर असला पाहिजे त्याच्यामध्ये कोणकोणत्या कौन, गोष्टी येणार आहेत काय काय गोष्टी भरून घ्यायच्या आहेत कसा फॉर्म असेल काय काय असेल हे सगळं तुम्हाला त्याच्यानंतर प्रेझेंटेशन तुम्हाला दिलं जाईल मी इथून निघाल्यानंतर त्याच्यामुळे मी निघाल्यावरती कोणी उठायचं नाहीये समजलंय पत्रकार निघू शकतात